नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावणातला प्रत्येक दिवस हा उपवासाप्रमाणे सुरू होतो। नॉनव्हेज बनवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। तर असंच आपण एक रेसिपी, उपवासासाठी लागणारी छान अशी मस्त रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या रेसिपीचं नाव आहे साबुदाणा थालीपीठ रेसिपी। खूप छान आणि चविष्ट रेसिपी आहे, तुम्हाला देखील आवडेल। आणि साबुदाणा थालीपीठ बरोबर लागणारी उपवासाची चटणी ती कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। चला मग साबुदाणा थालीपीठ बनवायला सुरू करूया। एक कप भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत। हे मी 3 तास अगोदर भिजत ठेवले होते पाण्यामध्ये। आता ते नरम झालेले आहेत। त्यानंतर थोडीशी चिली फ्लेक्स घेतली आहे। हे सुक्या मिरच्यांपासून बनवलेली असते। 1-2 चम्मच साखर घेतली आहे। तसेच 1 लिंबूचा रस घेतलेला आहे। आणि शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे 1 छोटा कप। आणि उकडलेले बटाटे 4 घेतलेले आहेत, ते सुद्धा स्मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण थालीपीठ बनवायला सुरू करूया। एका डब्यामध्ये साबुदाणे काढूया, मोकळे करून घेऊया साबुदाणे। त्यानंतर आपल्याला एक एक करून हे सगळे साहित्य त्यामध्ये मिक्स करायचे आहेत। सर्वात आधी आपण शेंगदाण्याचा कूट घालूया त्यामध्ये। त्यानंतर उकडलेले बटाटे, स्मॅश केलेले उकडलेले बटाटे त्यामध्ये मिक्स करू। तुम्ही बटाटे किसून पण घेऊ शकता, मी स्मॅशरने स्मॅश केलेले आहेत। आता त्यामध्ये 1 लिंबूचा रस घेऊ। नंतर साखर आणि लिंबूच्या रसने थालीपीठ आंबट गोड अशी टेस्ट येऊ शकते, त्यासाठी आपण त्याचा वापर केलेला आहे। आणि चिली फ्लेक्स हे थालीपीठ थोडी छान दिसू शकतात, त्यामुळे चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे। ते काही तिखट नसतात। 3-4 बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर तुम्हाला उपवासाच्या पदार्थाला जर नसेल आवडत तर नका घेऊ। आता चवीपुरतं मीठ घेतला आहे। त्यानंतर अख्खं जिरं घेतलं आहे 1 चम्मच, 1½ घेतलेला आहे। त्यानंतर परत 1 छोटा चम्मच हळद घेतली आहे। परत आपण जिरं पावडर घेतलेलं आहे। उपवासाच्या पदार्थाला जिरं हे चालतं, त्यामुळे आपण जिऱ्याचं प्रमाण जास्त वाढवलं आहे या रेसिपीला। आता आपण हे हाताने व्यवस्थित मळून घेऊ। पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा, जेवढं शक्य होईल तेवढं हातानेच मळायचा प्रयत्न करायचा। साबुदाणा थालीपीठमध्ये वरीच्या तांदळाचा पिठाचा पण वापर करू शकता। फरक एवढाच असणार आहे की तुम्हाला पिठाचा वापर केला तर तुम्हाला थोडं पाणी घ्यावं लागेल आणि मळून घ्यावं लागेल, बस एवढाच फरक आहे। हे बघा, मी गोळे तयार केले आहेत थापण्यासाठी थालीपीठ। तरी 7 गोळे तयार केले आहेत मी। कलर पण खूप छान असा लाडवासारखा दिसतो आहे कलर। आता आपण हे एका पॅनमध्ये आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे। आता आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। मंद आचेवरती आपल्याला हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आता 1 गोळा उचलून त्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला जसे वडे कसे आपण थापतो गोलपाटावरती तसेच आपल्याला पॅनमध्ये थापायचं आहे। हे आपल्याला 3-4 मिनिटे थालीपीठ व्यवस्थित पॅनमध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। आणि थालीपीठ पलटी करताना अजिबात घाई करायची नाही। जर तुम्ही घाई केलात तर ते तुटू पण शकतात। तर खालची बाजू जी आहे, आता आपण तुम्हाला खालची जी बाजू दिसते ती आपल्याला 3-4 मिनिटं व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती। फास्ट गॅस अजिबात नाही करायचा, नाही तर ते करपणार। समजा हे जर ही स्टेप तुम्हाला कठीण वाटत असेल तर मी तुम्हाला दुसरी पण एक स्टेप दाखवली आहे, ती तुम्ही बघा। आता ही तव्यातली होती, जर हे तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही ही स्टेप घेऊ शकता। असा गोल आकार दिलेला आहे मी व्यवस्थित
थालीपीठला। आता हे आपल्याला 3 मिनिटे तरी मंदाचीवरती व्यवस्थित खरखुस भाजून घ्यायची आहे। एक बाजू, दुसरी बाजू पण आपल्याला तसंच करायचं आहे। आता आपण एका पोलपाटवरती थालीपीठ, मी इथे कोरा कपडा घेतलेला आहे, त्या कोरा कपड्यावरती मी थालीपीठ तुम्हाला कसं थापायचं हे मी तुम्हाला दाखवते। गोल आकार द्यायचा आहे थालीपीठला। पॅनपेक्षा तुम्हाला पोलपाटावरची जी मी तुम्हाला थापून दाखवते थालीपीठ, हे तुम्हाला खूप सोपी वाटेल। शक्यतो तुम्ही ही जर पद्धत केलीत, वापरलीत तरी चालेल, ही सोपी वाटेल तुम्हाला ही पद्धत। आणि गोल पण आकार पटकन आलेला आहे, आणि मध्ये होल पाडून, जर तुम्हाला होल पाडायचं असेल तर तुम्ही पाडा। 3 मिनिटे झालेली आहेत। आता आपण थालीपीठ पलटी करू। हे बघा झालेलं आहे थालीपीठ, एक बाजू आपली थालीपीठची भाजून झालेलं आहे। आता हे तुम्ही पळेत आणि न उचलता लगेच पॅननेच उचलून प्लेटमध्ये काढा। पळेत आणि उचलपर्यंत ते थालीपीठ तुटू पण शकतात। दही घेतलेलं आहे, त्यानंतर हिरवी चटणीमध्ये मी शेंगदाणे आणि मिरची आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे। चटणीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। साबुदाणा थालीपीठ दही किंवा चटणीबरोबर खूप मस्त टेस्ट लागते, त्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही। आपण यूट्यूबवरती, मी सविताज किचन चॅनलवरती उपवासाचे घावणीसुद्धा मी तुमच्यासमोर शेअर केले आहे। ते उपवासाचे घावणी तुम्ही आता श्रावण महिन्यामध्ये पण ती रेसिपी चालू शकते आणि उपवासाची चटणी त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता। असं माझ्याकडून उपवासाची घावणे किंवा उपवासाच्या रेसिपी बघायच्या आहेत तर सविताज किचन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याचे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। असंच पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।